जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती इयत्ता 8वी आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकातील चुकीचे पद ओळखणे हा घटक पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी तालुका राहता येथील तज्ज्ञ मार्गदर्शक विवेक मोरे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी मोरे सरांना विनंती करतो की आपण आपला आजचा घटक सुरू करावा. धन्यवाद सर. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील क्रम या घटकातील चुकीचे पद ओळखणे हे उपघटक आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण यांचा भारांश, गुण आणि प्रश्नसंख्या ही परीक्षेच्या दृष्टीने बघणार आहोत. आता सर्वप्रथम बघायला झालं तर क्रम आणि चुकीचे पद ओळखणे या उपघटकाला प्रश्नसंख्या ही एक असते ज्याचे दोन गुण असतात आणि त्याचा भारांश ही दोन आहे. त्यामुळे हा एक प्रश्न आपण सोप्या कॅटेगरीत जर टाकला तर हा प्रश्न सोडवणं आपल्याला सोयीचं होऊ शकतं आणि हा मार्क देऊन जाणारा घटक आहे. आता चुकीचे पद ओळखणे या उपघटकातील प्रश्नात काही क्रमवार संख्यांची किंवा अक्षरांची मालिका दिलेली असते. यातील एक पद इतर पदांच्या विशिष्ट नियमानुसार बनलेल्या क्रमानुसार नसते. म्हणजे आता समजा ए बी सी 1 डी ई ही मालिका आहे. या मालिकेमध्ये एक पद असे की जे या मालिकेत न बसणार आहे. जसं की इथे आपण बघायला गेलो तर ए बी सी डी ई हे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, मात्र हा 1 जो आहे हा नंबर आहे. त्यामुळे हे जे ह्या क्रमाच्या नियमानुसार बसत नाहीये. म्हणजे हे ऑड पद आहे किंवा त्या संख्या आहे असं म्हणता येईल. तर त्यामुळे 1 हे जे आहे हे त्या विशिष्ट नियमानुसार त्या क्रमात बसत नाहीये. त्यामुळे हे चुकीचं पद म्हणता येईल आणि अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. चुकीचे पद असे आपल्याला जर आपण उदाहरण बघितले तर प्रथम आता ही एक फाइंड द ऑड वन इन द ग्रुप हा एक क्वेश्चन आहे. यात आपल्याला चुकीचं पद ओळखायचंय, चुकीचं जी फिगर असेल ती ओळखायची आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपण फटाफट करून घेऊ, ब्रेनस्टॉर्मिंग करून घेऊया. सर्वप्रथम मी एकदम सिम्पल डायग्राम्स आणि फिगर्स ऍड करायचा प्रयत्न केला इथे. तर पहिल्या प्रश्नामध्ये ज्या फिगर्स दिसतात चारी त्यामध्ये काय ऑड असेल कोण सांगू शकेल का कमेंट बॉक्समध्ये फटाफट? चार नंबर येतोय. ओके, चार चार चार. ओके बरोबर. चौथा हा जो पर्याय आहे यात हे जे चित्र आहे हे लिक्विड खाद्यपदार्थ आहे. मात्र हे पहिले तीन जे घटक आहेत पर्यायांमध्ये हे सॉलिड आहेत. त्यामुळे हा लिक्विड हा जो घटक आहे हा या क्रमामध्ये बसत नाही. त्यामुळे हा एक ऑड घटक म्हणता येईल. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आपल्याला दिसतंय, जे एक पायनॅपल, अननस, त्यानंतर स्ट्रॉबेरी, त्यानंतर ग्रेप्स आणि नंतर मग गाजर, मग यात काय ऑड असेल? याचाही चार पर्याय दिला आहे उत्तर. हो, हेही उत्तर बरोबर आहे. चौथा पर्याय यासाठी बरोबर आहे कारण की हे फर्स्ट तीन जे आहेत हे फ्रूट कॅटेगरीमध्ये येतात आणि चौथा पर्याय जो येतो व्हेजिटेबल या कॅटेगरीत येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूयात. सांगा फटाफट कुठला पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा चुकीचं पद आहे या क्रमामध्ये कारण की हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जे आहेत ह्या टोप्यांचा प्रकार आहे. मात्र ही जी छत्री आहे ही टोपी नसून एक वस्तू म्हणता येईल आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूयात. यात कुठले पद हे वेगळे आहे, कोणी
ओके, पर्याय क्रमांक 4 उत्तर येतोय. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं पद इथे म्हणता येईल, कारण की हे पहिले जे इथे ट्रान्सपोर्टेशनचे माध्यम आहे. मात्र हेल्मेट जे येते ट्रान्सपोर्टेशन करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मोडतं, त्यामुळे हेल्मेट हे चुकीचं पद म्हणता येईल. 5व्या प्रश्नामध्ये आल्यावर आपल्याला कुठलं विसंगत किंवा चुकीचं पद दिसतंय? पर्याय क्रमांक 1 उत्तर येतोय, बरोबर आहे पर्याय क्रमांक 1, कारण की शेवटचे जे 3 पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे टाइप्स ऑफ फिश आहे. मात्र हा जो आहे हा क्रॅब आहे, खेकडा म्हणता येईल तो, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आपण आता 6व्या प्रश्नाकडे वळूयात. इथे सिग्नल्स दिलेले आहेत, यात कुठला सिग्नल चुकीचा आहे, कुठलं पद चुकीचं आहे पण सांगते. ओके, पर्याय क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय क्रमांक 4 याचं विसंगत पद आहे, विसंगत किंवा चुकीचे पद म्हणजे ज्यां चुकीचे. ओके, कारण की इथे ग्रीन सिग्नल दाखवला आहे, ग्रीन सिग्नल, ग्रीन सिग्नल, ग्रीन सिग्नल, मात्र इथे रेड सिग्नल आहे, त्यामुळे हे पद चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, मी सहसा सोप्या सोप्याच डायग्राम टाकायचा प्रयत्न केलाय, ज्याने आपण आपला कन्सेप्ट समजून घेण्यास आपल्याला मदत होईल, म्हणजे चुकीचं पद हे कसं ओळखायचं हे समजून घेण्यासाठी आपण सोप्या सोप्या डायग्राम्स मधून शोधणार आहोत. उत्तर क्रमांक 2 हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपण सांगत आहात आणि ते उत्तर बरोबर आहे, कारण की हे जे दुसरे भोपळे आहेत ते प्लेन आहेत, मात्र इथे त्यावर काहीतरी डिझाईन केलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 वळूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं 4 उत्तर येत आहे, ठीक आहे, कारण की इथे हिरवी पानं दिसत आहेत, हिरवे पान एक दिसतंय, मात्र पर्याय क्रमांक 4 मध्ये हे कोरड पान दिसतंय, जेणेकरून ते या ग्रुप मध्ये दिसत बसत नाहीये, त्यामुळे आपण याला चुकीचं पद म्हणू शकू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आपण येऊयात. यात कुठलं पद जे आहे ते चुकीचं वाटतंय आपणास? ओके, पर्याय क्रमांक 3 बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर येत आहेत, कोणी 4 टाकते, पण पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 यामध्ये सर्व समान आकृत्या आहेत, ज्यात आपल्याला दिसतंय की त्या तोटीवाते पाणी येत आहे, नळावाटे पाणी येत आहे, आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये थेंब पाणी येत आहे, एकच थेंबाने पाणी येत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे विसंगत पद किंवा चुकीचे पद इथे आहे. आता प्रश्न क्रमांक 10 वळूयात. इथे केराच्या टोपल्या म्हणजे दिसत आहेत, आणि पर्याय क्रमांक 1 बऱ्याच विद्यार्थ्यांचा उत्तर येतोय आणि तो बरोबर आहे. यामध्ये ही जी टोपली आहे ती रिकामी आहे, पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये, 2, 3 आणि 4 मध्ये रिकामी टोपली आपल्याला दिसते, मात्र पर्याय क्रमांक 1 मध्ये ती भरलेली आहे, त्यामुळे हे विसंगत पद झालंय किंवा इथे वेगळं दिसतंय त्या पूर्ण सिक्वेन्स मध्ये, त्यामुळे हे. आता प्रश्न क्रमांक 11 वळूयात. प्रश्न क्रमांक 11 सांगा फटाफट. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर येत आहे, पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये हा जो इमोजी आहे तो आपल्याला स्माइल करताना दिसतोय, मात्र तिसऱ्यामध्ये तो सॅड दिसतोय, जेणेकरून पर्याय क्रमांक 3 हे जे पद आहे किंवा फिगर आहे ती विसंगत आणि चुकीची आपल्याला ह्या सिक्वेन्समध्ये दिसत नाहीये. आता 12वा प्रश्न बघूयात. 12वा प्रश्न म्हणजे सर्वप्रथम टीव्ही दिलेली आहे,
मग बुक दिलेलं आहे, मग टेलिफोन दिला आहे, आणि मग स्मार्टफोन दिला आहे. ओके, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर देत आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. हे म्हणजे इथे न बसणारं चित्र आहे, कारण की टीव्ही, टेलिफोन आणि स्मार्टफोन ह्या ज्या ही गोष्टी आहेत, ह्या कम्युनिकेशनचं माध्यम म्हणता येईल. टीव्ही सुद्धा बऱ्याच कम्युनिकेशनच्या गोष्टी, जेव्हा भूकंप होतो किंवा म्हणजे इमर्जन्सी अलर्ट द्यायचा असतो तेव्हा आपण न्यूज चॅनल बघतो, तेव्हाही टीव्ही कम्युनिकेशनचं साधन मानलं जातं. बुक हे जे आहे हे म्हणजे आपण म्हणता येईल की ते पण कम्युनिकेशनचं साधन आहे, पण ते एक म्हणजे पुस्तक स्वरूपात आहे. हे जे आहे हे डिजिटल स्वरूपात आहे, त्यामुळे आपल्याला पुस्तक हे वेगळं इथे दिसतंय पद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आपण बघायला गेलो तर यात चुकीचं पद कोणतं आढळत आहे आपणास? पर्याय क्रमांक 1 हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर येतंय. पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 ठीक आहे. आपण आता सर्वप्रथम पर्याय क्रमांक 2 म्हणजे ज्या आहेत चपला, 3 पाय मोजे आणि 4 बूट, टी मध्ये बूट, या ज्या तिघी गोष्टी आहेत ह्या पायांमध्ये वापरल्या जातात. मात्र हे जे इथे हँड ग्लोव्ज आहेत त्यामुळे हे विसंगत पद आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. पर्याय क्रमांक 4 उत्तर येतंय. 2 पण उत्तर आलंय. ओके, 2 4. ओके, आता बघूयात आपण या पहिल्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या युटेन्सिल्स या प्रकारात येतात, म्हणजे भांड्यांमध्ये येतात, जे कुकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या. हॅमर हा जो प्रकार आहे हा युटेन्सिल नाहीये, त्यामुळे हे विसंगत पद आहे. प्रश्न क्रमांक 15, याला वेळ लागायला हवा असं मला वाटतंय. एक, 3 4, मला अपेक्षित आहे की याचं उत्तर तुमच्याकडनं चुकेल. 3 3 3. ओके, 3 4 2 4 3 1 2. ओके, 3. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 3 हा चुकीचं पद म्हणता येईल. आपण यामागचं लॉजिक बघूया. आता फर्स्ट फिगर मध्ये एक ट्रायंगल आहे, त्यात सर्कल आहे आणि 3 रेषा आहेत. म्हणजे बाहेरील रेषा आकृती जी आहे तिला किती रेषा आहेत? इंग्रजीमध्ये लिहू, आउटसाइड फिगरच्या ज्या लाईन्स आहेत तर त्या आहेत इथं 3 ट्रायंगलच्या, आणि इनसाइड मध्ये जो सर्कल आहे त्यात किती लाईन्स आहेत? तर त्याही 3 आहेत सर्कलमध्ये. फर्स्ट फिगरची गोष्ट आपण करत होतो. आता सेकंड फिगरची जेव्हा गोष्ट करायला जाऊ, आहे एक स्क्वेअर, त्या स्क्वेअरमध्ये आहे सर्कल. स्क्वेअरमध्ये ह्या आउटसाइड ह्या 4 लाईन्स असतात आणि सर्कलमध्येही आपल्याला इथे दिसत आहेत ह्या 4 लाईन्स आहेत. जर आपण त्यांना 1 2 3 4 असं विभागलं तर त्यानंतर थर्ड आपण शेवटी बघूयात. आणि आता सध्या फोर्थ बघूया. हा आहे हेक्झागॉन, हेक्झागॉन मध्ये
बाहेरील बाजूस 6 रेषा असतात, त्यानंतर आतील जी आकृती आहे त्यातही 6 रेषा आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे ए बी आणि डी यात इनसाइड अँड आउटसाइड ज्या लाईन्स आहेत त्या समान किंवा सेम आहेत. मात्र फिगर 3rd जी आहे त्यात आउटसाइडला पेंटागॉन आहे, 1 2 3 4 5, यात किती आहेत? 5 रेषा आहेत. आणि इनसाइडला सर्कलमध्ये किती आहेत? तर त्या 4 रेषा आहेत. तर त्यामुळे फिगर 3rd जी आहे ही चुकीची फिगर आहे. त्यामुळे याचं उत्तर हे 3rd येतं. आपण बऱ्यापैकी योग्य उत्तर दिलेलं आहे. आपण आता चुकीचे पद ओळखणे या घटकाकडे वळूयात. यामध्ये आता काही क्रमवार संख्यांची किंवा इंग्रजी अक्षरांची मालिका दिलेली असते, यातील एक पद इतर पदांच्या विशिष्ट नियमानुसार बनलेल्या क्रमानुसार नसते. आपण वरती बघितलं होतं की एक पद जे असेल ते एक विशिष्ट नियमानुसार नसेल त्या क्रमातल्या. मग हे पद ओळखून आपण पर्यायातून ते निवडायचं आहे. आता पहिला प्रश्न आपण बघूयात. 2, 6, 12, 18, 30 आणि 42 यामध्ये जर मी आपण सर्वप्रथम संख्या या घटकामध्ये संख्या या नंबर्समध्ये क्रमाच्या संख्या या उपघटकामध्ये आपण लॉजिक कशा प्रकारचं असतं ते बघितलं होतं. आपण पुन्हा एकदा जाऊया त्याकडे. हे बघा, सर्वप्रथम आपल्याला टाइप्स ऑफ सिरीज मध्ये एक प्राइम नंबरची सिरीज मिळाली होती. ओके, त्यानंतर मल्टिप्लिकेशन सिरीजचं उदाहरण बघितलं होतं. त्याच्याही पहिले आपण 2 उदाहरणं बघितले होते ज्यात एक ऍडिशनची सिरीज होती आणि एक सबट्रॅक्शनची सिरीज होती. म्हणजे बघा, ऍडिशन ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या प्रामुख्याने 4 गोष्टी बघायच्या असतात. त्यानंतर स्क्वेअर ऑफ अ नंबर आणि त्यानंतर क्यूब ऑफ अ नंबर, या गोष्टी आपण इथे बघितल्या होत्या. प्राइम नंबर सिरीजचं उदाहरण बघितलं होतं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन सिरीजचं उदाहरण बघितलं होतं, त्यानंतर डिव्हिजन सिरीजचं उदाहरण बघितलं होतं, त्यानंतर स्क्वेअर ऑफ अ नंबरचं उदाहरण बघितलं होतं, त्यानंतर क्यूब ऑफ अ नंबरचं उदाहरणही बघितलं होतं. म्हणजे यातनं आपल्याला सिरीज मिळत जाते आणि आपण ह्या पहिल्या घटका उपघटकामध्ये पुढचं पद काढायचं शिकलो होतो. आता इथे मात्र चुकीचं पद ओळखायच्या सिरीजमध्ये आपल्याला हे पुढचं पद काढण्याच्या सिरीजचा उपघटकाचा अभ्यासाचा फायदा होणार आहे. आपण पहिले सगळ्यात पहिले सिरीज कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात ते बघतोय. क्यूब ऑफ सिरीज असते, त्यानंतर एन क्यूब मायनस वन ही सिरीज आहे, एन क्यूब प्लस वन, एन स्क्वेअर प्लस वन, एन स्क्वेअर मायनस वन, त्यानंतर एन क्यूब प्लस एन, एन स्क्वेअर प्लस एन, एन स्क्वेअर मायनस एन, एन क्यूब मायनस एन, ह्या अशा प्रकारच्या सिरीज असतात. आता हे असे तर्क आपल्याला लावून आपल्याला या सिरीज मधलं जे चुकीचं पद आहे ते ओळखायचं आहे. आता इथे बघूयात आपण. आता सर्वप्रथम मी काय करेल तर ऍडिशन चा काही माझा तर्क लागतोय का ते बघेल. 2, 6 यामध्ये किती आहे? प्लस 4 चं अंतर होतंय. त्यानंतर 6 च्या पुढे 12 आहे, म्हणजे इथे प्लस 6 होत आहेत, इथे पुन्हा प्लस 6 होत आहेत. 12 च्या पुढे 18 आहेत, 18 च्या पुढे 30 आहे, तर प्लस 12 होत आहेत, आणि 30 च्या पुढे 42 आहे, पुन्हा प्लस 12 होत आहेत. यानंतर बी अजून पुन्हा यातली यातील लॉजिक म्हणजे यातील संबंध काही आहे का ते बघायचा प्रयत्न करेल. 4 अधिक 6 यात प्लस 2 चं अंतर आहे, 6 आणि 6 0 चं अंतर आहे, 6 आणि 12 यातील प्लस 6 चं अंतर आहे, 12 आणि 12 प्लस 0 चं अंतर आहे. मला इथे 2 आणि 0 मध्ये मला काही संबंध मिळालेला नाहीये, 0 आणि 6 मध्ये संबंध मिळालेला नाहीये, 6 आणि 0 मध्येही संबंध मिळालेले नाही मिळालेला नाहीये. त्यामुळे हे जे लॉजिक होतं माझं हे चुकीचं लॉजिक होतं. मग मी मात्र आता वजाबाकी, त्यानंतर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे करायचा प्रयत्न करेल. पण त्यातही मला असं वाटत नाही, एवढा आपण रिलेशन तीन तीन स्टेजेसमध्ये रिलेशन बघितलं त्यातही मला दिसत नाही
यानंतर मात्र मी स्क्वेअर च्या लॉजिक मध्ये जाईल. टू चा स्क्वेअर आहे 4 आणि आपली संख्या जी आहे ती आहे इथं सेकंड जी संख्या आहे ती 6. मग यात मी जर 4 आहे ना, मग 4 मध्ये मला किती ऍड करावं लागतील तर मला 6 भेटतील, तर ते 2. म्हणजे मला इथे आता कोणतं लॉजिक वापरावं लागेल, एन स्क्वेअर प्लस 2 चं. त्यानंतर हे लॉजिक आता मला पुढच्या संख्येला व्हॅलिड होतंय का ते बघूया आपण. मग 6, मग 6चं स्क्वेअर प्लस 2. त्यानंतर जर 6चा स्क्वेअर केला तर 36 प्लस 2 हे होतात 38. मग ही संख्या 3 नंबरला आहे का, तर नाही. तर त्यामुळे माझं हे लॉजिकही चुकतंय. मग मी काय करेल, आता वेगळ्या प्रकारे विचार करेल. मग आता काय करेल मी, एन जो होता त्याला 1 घेऊन बघेल. मग एन स्क्वेअर प्लस 1 हे लॉजिक लावावं लागेल, कारण की एन जर मी 1 घेतलाय तर एन स्क्वेअर केला तर 1च राहतोय, पण पहिलं पद जे आहे आपलं ते 2 आहे. मग मी काय करेल, एन स्क्वेअर प्लस 1चं लॉजिक लावेल आणि त्यानुसार संख्या काढायचा प्रयत्न करेल. मग 1 स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू आपला 2 येतोय, म्हणजे हे पहिलं पद आलंय. त्यानंतर एन स्क्वेअर, मग आता एन इक्वल टू 1 झालाय, आता एन इक्वल टू 2 घेऊया. एन इक्वल टू 2 जेव्हा घेतोय मी, दुसऱ्या ठिकाणी माझं कोणता अंक येतोय ते बघूया. 2 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 सॉरी इथे 5. मात्र हे लॉजिक आता बघा इथे व्हॅलिड होत नाहीये. मग दुसरं पद आहे ना, मग आपण आता पुन्हा इथे लॉजिक बदलूया, 2 स्क्वेअर प्लस 2 करूया. 2 स्क्वेअर 2 केलं तर आपल्याला पुढची संख्या मिळते. त्यानंतर n² + 3 करावं लागेल आता, कारण की पहिल्या याला आपण n² + 1 केला होता, दुसऱ्या पदाला n² + 2 केलं होतं, तिसऱ्या पदाला n² + 3 करूयात. म्हणजे आता बघू, 3² + 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 आणि त्यात अधिक 3 केले तर आपल्याला 12 मिळत आहे. म्हणजे आपली 2, 6, 6, 12 ही सिरीज आता इथे व्हॅलिड होते असं आपल्याला दिसतंय. मग त्यानंतर आता 4 स्क्वेअर प्लस 4 करून बघूयात, तर किती येतं इथे, 4 चौक 16 4 20. मात्र इथे आपल्याला आता बघावं लागेल 20 आहे का, तर 20 न इथे न लिहिलेला असल्यामुळे हे आपल्याला विसंगत पद आहे किंवा चुकीचं पद आहे हे आपण इथं गृहित धरू. पण ते गृहित धरण्याच्या पहिले आपल्याला पुढच्याही संख्या त्या फॉर्म्युल्यामध्ये बसतायत का आपल्या लॉजिकमध्ये ते बघावं लागेल. आता आपण 4 n ची व्हॅल्यू 4 टाकून बघितली होती, आता n ची व्हॅल्यू आपण 5 टाकूयात. म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 5 म्हणजे हे होतात 30 30 इथे बरोबर होतोय. त्यानंतर 6ची व्हॅल्यू जर टाकायला गेलो, 6 स्क्वेअर प्लस 6 तर हेही होतात 42. त्यामुळे हे लॉजिक आपलं व्हॅलिड होतोय. इथेच मात्र 4 स्क्वेअर प्लस 4 जे होतं तेच आपलं चुकतंय आणि तेच त्यामुळे इथं 18ला आपण चुकीचं पद मानूयात. त्यामुळे आपलं उत्तर हे 18 येतं. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. DGKMPS. आता यात जर बघायला गेलो आपण, सर्वप्रथम आपण इंग्रजी अक्षर अल्फाबेट्स कसे लिहायचे जेणेकरून आपल्याला ते सोपे होतील उदाहरणं सोडवायला, हे बघूया. हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. 2 प्रकारे इंग्रजी वर्णमालेची आपण मांडणी करायची आहे आणि ती पाठही आपल्याला करायची असते, जेणेकरून आपले जे परीक्षेत अल्फाबेट्स नंबर्समध्ये कन्वर्ट करायला जातो तेव्हा वेळ न जाता आपल्याला पाठ असल्यामुळे आपण फटाफट ते सोडवायचा लगेच प्रयत्न करतो. आता इथे तुम्ही सर्वप्रथम या दोघी टाईप लिहून घ्या. आपण काय केलंय, सर्वप्रथम फर्स्ट 13 लेटर्स जे आहेत इंग्लिश अल्फाबेट्स, ते एका आडव्या रांगेत लिहिले आहेत आणि लास्ट किंवा सेकंड लास्ट 13 लेटर्स जे आहेत ते आडव्या रेषेमध्ये.
आडव्या रेषामध्ये उलट्या दिशेने गेलोय, म्हणजे इकडनं जाताना फर्स्ट ने इकडनं ह्या दिशेने गेलोय, ह्या दिशेने, आणि येताना मात्र ह्या दिशेने आलोय. असं जेणेकरून काय होतं, आपल्याला आता जर सिरीज दिलेली आहे समजा ए झेड, त्यानंतर ई व्ही, त्यानंतर आय आर, आणि पुढचं पद ओळखायला लावलंय, तर आपण ओळखताना जर बघायला गेलो या प्रश्नामध्ये तर आपल्याला बराच वेळ लागेल आपल्याला तर्क लावायला. पण जर तुमचं हे पाठ असेल, पहिले 13 लेटर्सची जी मांडणी आहे आणि दुसऱ्या 13 लेटर्सची मांडणी, तर ती लगेच तुमच्या लक्षात येऊन तुम्हाला पुढचं काढता येईल, ज्याचं उत्तर काय असेल. एडी ई ई, त्यानंतर आय आर, त्यानंतर एम, या क्वेश्चन चिन्हाच्या जागी एम एन असेल, कारण की इथे आपण दोन मधले ज्या घटक होते ते सोडले, त्यानंतर इथे आपण सॉरी 3 2 नाही 3 3 सोडले, त्यानंतर पुन्हा ई ना, नंतर आय, पुन्हा 3 सोडले आहेत, आणि इथून पुन्हा 3 सोडले आहेत, म्हणजे एम एन उत्तर आपलं इथे येतंय. असे प्रश्न जर आले तर आपल्याला फटाफट कॅल्क्युलेशन करता यावं, यासाठी अल्फाबेट्स आणि त्यांचा न्यूमरिकल नंबर किती आहे, कितव्या न्यूमरिकल ठिकाणी येत आहेत ते पाठ असायला हवं. हा फर्स्ट टाईप झाला, आता आपण दुसऱ्या टाईप्सला बघूया. दुसऱ्या टाईपकडे वळताना आपण 5 5 चे गट केलेले आहेत. यात आपण पहिले 5 अक्षर लिहिलेत, त्यानंतर पुन्हा 5 अक्षर लिहिलेत, ही फर्स्ट रो, ही सेकंड रो, ही थर्ड रो, ही फोर्थ रो, ही फिफ्थ रो, ही सिक्स्थ रो. आता इजोटी म्हणून हे जे संबोधन आहे हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एकदम सोपं आहे. इजोटी, EJOTY, ई हा 5व्या स्थानी आहे, जे हा 10व्या स्थानी, ओ 15व्या स्थानी, टी हा 20व्या स्थानी, आणि वाय हा 25व्या स्थानी. हे आपल्याला आता उदाहरणांमधून कळेलच लवकर, आता मी सांगत नाही, लवकर उदाहरणाकडे वळूया. आता DGKMPS, आता तुम्ही होईमध्ये लिहिलंय ना, तर सांगा आता म्हणजे डीचं जे स्थान आहे ते कितवं आहे, तर ते चौथं आहे. जीचं स्थान कितवं आहे, तर ते सातवं आहे. केचं स्थान कितवं आहे, तर ते बघून घ्या, इकडे केचं स्थान कितवं आहे, इथे 11वं आहे. मग आता इथे बघू आपण, 4 7 11, त्यानंतर यमचं स्थान 13वं आहे, पीचं स्थान 16वं आहे, आणि एसचं स्थान जे 19वं आहे. मग आपण बघूया यात काही रिलेशन आहे का. 4 7 11 13 16, चारामध्ये जेव्हा मी 7 कडे जाईल तेव्हा मी सर्वप्रथम ॲडिशन करेल. ॲडिशन करताना मला कितीचं ॲड करावं लागेल, जेव्हा मला 7 मिळेल तर +3, त्यानंतर 7मध्ये किती ऍड केले तर मला 11 मिळतील तर +4, त्यानंतर 11मध्ये किती ऍड केल्यावर मला 13 मिळतील तर ते +2, 13मध्ये पुन्हा +3, 16मधून किती +3 ऍड केलं तर 19 मिळतील. म्हणजे आता इथे बघूयात, मला इथे +3 मिळाला आहे, इथे +2, इथे इथे पुन्हा +3 मिळाला आहे, आणि इथे पुन्हा +3 मिळाला आहे. मात्र या इथे काहीतरी विसंगती झालेली अशी मला आढळते, की इथे +4 आहे आणि इथे +2 आहे. आता काही असं करता येईल का मला, की जेणेकरून दोन्ही ठिकाणी +3 आणि इकडे पण +3 होईल. तर हो, K-1 पोझिशनला जे अल्फाबेट असेल ते जर मी टाकलं, आता समजा ते जे, तर ते जर मी टाकलं तर याचा जो
सांकेतिक न्यूमरिकल नंबर आहे तो 10 आहे, आणि जर तो 10 नंबर मी इथे पुट केला 11 च्या जागी, तर मला या दोघे ठिकाणी प्लस 4 च्या जागी प्लस 3च मिळेल, आणि इथून 10 कडून 13 ला जाताना सुद्धा मला प्लस 3च मिळेल. त्यामुळे इथे के च्या जागी हे विसंगत किंवा चुकीचं पद आहे, तर मी इथे जे असायला हवं होतं हे उत्तर उत्तरापर्यंत पोहोचलोय, आणि के हे विसंगत पद आहे असं मी इथे उत्तर म्हणून हे करतो, म्हणजे गृहित धरून मी ते मार्ग करेल आणि ते उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर हा 2020 चा PYQ आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन, तर पेपरामध्ये आलेला प्रश्न आहे. 12, 15, 15 हून 20, 20 हून 23, 23 हून 28, 28 हून 34, 34 हून 38, 38 हून 45. आता इथे काहीतरी असा तर्क आहे की ज्याने ही सिरीज कम्प्लीट होते मात्र एक पद असं आहे की जे चुकीचं आहे. मग आता 12 मध्ये किती ऍड केल्यावर मला 15 मिळतात, तर ते प्लस प्लस 3, त्यानंतर पण प्लस 5, प्लस 3, प्लस 5, प्लस त्यानंतर 6, प्लस 4, त्यानंतर इथे पुन्हा 7. तर इथे मला समान काही दिसत नाहीये. इथे म्हणजे 3, 5, 3, 5 बरोबर होतं, पण इथे 6, 4, 7, त्यामुळे हा तर्क माझा चुकतोय. मग मी आता काय करेल, पुढचा तर्क लागेल काय. तर आता इथे वजाबाकी पण होत नाहीये, त्यामुळे तो तर्क गेला. मल्टिप्लिकेशन डिवायडेशन हेही गेलं. मग आता मी काय स्क्वेअर कडे जाईल, पण स्क्वेअरही त्यात बसत नाही. मग स्क्वेअर रूट पण जाईल, मग तेही होत नाहीये. मग मात्र मी आता काय करेल, तर मूळ संख्यांचा आपण एक आपला सिरीज बघितली होती, आपण आता मूळ संख्यांकडे बघेल. म्हणजे 12 च्या जवळ मला एक मूळ संख्या आढळते, ती आहे 11. 15 च्या जवळ एक मूळ संख्या आहे, ती आहे 13. 20 च्या जवळ एक मूळ संख्या आहे, ती आहे 17. आणि 19 पण आहे. 23 च्या जवळ पण एक मूळ संख्या आहे, म्हणजे 23 खुद्द एक मूळ संख्या आहे, आणि त्याच्याजवळ त्याच्या मागची 19 आहे, आणि त्याच्या पुढची जी आहे ती 29 आहे डायरेक्ट. मग आता बघू काहीतरी या तर्क लागतोय का. मग 12 जी आहे संख्या, मग 11 अधिक 1 जर मी केलं तर मला 12 मिळतायत. इथे असली तो 11 अधिक 1 केला तर 12 मिळतोय. त्यानंतर 13 अधिक 2 केला तर मला 15 मिळतायत. 17 अधिक 3 केले तर मला 20 मिळतायत. आणि 19 अधिक 4 जर केले तर मला 23 मिळतायत. म्हणजे इथे बघा, मूळ संख्यांची पण सिरीज आहे. मूळ संख्या त्यांची पण सिरीज आहे, आणि त्यानंतर ऍडिशनची पण सिरीज आहे. म्हणजे त्यात मूळ संख्यांमध्ये 1 ऍड केलाय, मग 2 ऍड केलाय, 1, 2, 3, 4. मग पुढची संख्या आता मी बघेल, ती ही सिरीज तर आता चार, आपण चार ठिकाणी बघितलंय, चार पदांवर ती व्हॅलिड होते, त्यामुळे आपण हाच तर्क पुढे लावूयात आणि पुढचं बघूयात ती पुढची संख्या व्हॅलिड, म्हणजे त्या सिक्वेन्स मध्ये बसते का. मग 23, 19 नंतर पुढची संख्या आहे 23 अधिक 5, 28 मला मिळत आहेत का, हो 28 मिळत आहेत. त्यानंतर इथे 23 च्या पुढची संख्या 29 अधिक 6, 29 अधिक 6 होतात 35. 35 मला मिळत आहेत का, तर नाही, इथे 34च आहेत, त्यामुळे हे विसंगत पद असं मला वाटतंय. त्यानंतर पुन्हा इकडे पुढे बघूयात, 29 च्या पुढची संख्या आहे 31, 31 अधिक 7, 38 होतात का, हो 38 आहे. त्यानंतर 31 च्या पुढची आहे 37, 37 अधिक 8 हे 45 होत आहेत का, तर हो. तर त्यामुळे हे 34 जी संख्या इथे 34 च्या ऐवजी इथे 35 असायला हवं होतं, जेणेकरून ही सिक्वेन्स जी होती ती कम्प्लीट झाली असती, त्यामुळे 34 हे चुकीचं पद आहे. त्यानंतर आपण एक सोपा प्रश्न बघूया, आता टायमर लावूयात आपण. आता पुढील प्रश्न जास्तीत जास्त सराव करण्याचा आपण प्रयत्न करू. पुढील प्रश्न आता तुम्ही 1 मिनिटाच्या आत सोडवायचा, आपण टायमर लावू. प्रश्न क्रमांक 3 आता सोडवूया आपण.
प्रश्न क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 4 असे उत्तर येत आहेत. पर्याय क्रमांक 1, 4, 2, 2, 1. ओके, टाइम्स अप. आता आपण याचं लॉजिक बघूया. प्रश्न क्रमांक 3 आपण सोडवत होतो. आता सर्वप्रथम ऍडिशन बघूया, म्हणजे या पदांमध्ये ऍडिशनचं काही तर्क आहे का. 41 अधिक 2 म्हणजे 43, 43 अधिक 4 म्हणजे 47, 47 अधिक 6 म्हणजे 53, त्यानंतर 53 अधिक 8 म्हणजे हे होतात 61. म्हणजे बघा, मला इथे 2, 4 टू 4 आणि 6 आणि 8 हे जे चार पदं मिळाली आहेत हे लॉजिक व्हॅलिड करतायत. लॉजिक इज व्हॅलिड, यू कॅन से दॅट. मात्र आता पुढे जेव्हा जाईल मी, इथे 61 + 10 हवं होतं, आणि 10 जर मी ॲड केले 61 मध्ये तर ते होतात 71. म्हणजे इथे 70 च्या ऐवजी 71 का होता. आणि पुढचं जर पद बघितलं तर इथं +12 जर केलं तर 83 हे बरोबर मिळत आहेत. मात्र हे आज 70 होतं, इथं 70 च्या जागी 71 असायला हवा होता, जेणेकरून आपलं हे 70 हे पद चुकलेलं आहे, ज्याचा पर्याय क्रमांक 1 आहे हा आहे. तर याचं उत्तर हे 1 आहे. त्यानंतर आपण आता पुढील प्रश्न घेऊयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 घेऊयात आपण. आता आपला टाइम सुरू होतोय आत्ता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा 3 आणि 3 आन्सर येत आहे. 2 ही टाईप केलेला आहे, 4 ही टाईप केलेला आहे. इन दोन ही उत्तर आलेलं आहे. आपल्याला चुकीचं पद काढायचं आहे. दोन एक आपला टाइम संपलेला आहे. आता मी सर्वप्रथम सोडवायला घेताना आता लॉजिक लावायचा प्रयत्न करेल. तर जेव्हा मी बघेल तर 4 आणि 7 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर तो +3 चा आहे. 7 आणि 13 मध्ये कितीचा आहे, तो +6 चा आहे. 13 आणि 25 मध्ये मात्र +12 चा आहे. त्यानंतर पुढचं पद जेव्हा बघेल तेव्हा 23 13 चा मला डिफरन्स मिळ 23 चा डिफरन्स मिळेल. आता इथे मला काही तर्क दिसतोय का बघूया. या 3 आणि 6 मध्ये मला पुन्हा +3 होताना दिसत आहे, +6. त्यानंतर इथे +11 होत आहे, म्हणजे हा जो तर्क आहे हा इथे मॅच होत नाही. इथे जर 12 असता किंवा +9 असताना तर हा तर्क आपला व्हॅलिड राहिला असता, पण ही सिरीज या अशी बनलेली नाहीये. मग आपल्याला पुढचा तर्क घ्यावा लागेल. पुढचा तर्क आपण जेव्हा घ्यायला जाऊ तर आपण काय करूयात. आता आता ही दुप्पट आहे का ते बघूया. म्हणजे 4 दुनी 8, 8 होतात,
8 च्या जवळ 7 आहे का? तर हो, तर त्याला जर आपण एक मायनस केला तर आपल्याला 7 मिळतोय. त्यानंतर 7 ला 7 ला जर मल्टिप्लाय केलं एखादी संख्येने आणि त्यात 1 वजा केला तर 13 मिळतात का? तर हो. म्हणजे ही सिरीज कशी होते बघा, 4 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1, 7 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1, 13 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1. आता हे व्हॅलिड होत आहे का ते बघूयात. 4 आणि 2 मल्टिप्लाय केलं, 1 वजा केलाय तर आपल्याला 7 मिळालाय. 7 ला 2 ने मल्टिप्लाय केलाय आणि वजा 1 केलाय तर आपल्याला 13 मिळालाय. 13 दुणे 26 आणि 1 वजा केला 25 झाले. 25 गुणिला 2 वजा 1 49 मला इथं मिळायला हवे होते, पण इथे 28 आहे, 48 आहे, माफ करा. तर 48 हे मी आता उत्तर अपेक्षित धरतो, मात्र मी यापुढेही उत्तर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जर समजा 193 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1 जर केलं तर मला 385 मिळतात, आणि 97 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 1 केलं तर मला 193 मिळतात. म्हणजे हे व्हॅलिड होतं आहे, मात्र इथे 48च व्हॅलिड होत नाही, त्यामुळे आपलं हे उत्तर 48 आहे. आता आपण 2021 चा प्रश्न घेऊयात. आपला टाइमर सुरू होतोय आत्ता. तुमच्याकडे 1 मिनिट आहे, आपण सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तेरा, 16, 22, 26, 38, 62, 76, 102 ही मालिका दिलेली आहे. या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं आहे. हा 2021 चा प्रश्न आहे. 13, 16, 22, 26, 38, 62, 76, 102. तुमचा वेळ संपत आलेला आहे. आता मी सर्वप्रथम जेव्हा तर्क शोधायला जाईल, 13 अधिक 3 16, 16 अधिक 6 22, +4 22 + 4 =26. त्यानंतर 26 + 38 जेव्हा करेल मी +12 असतात. आता या 4 संख्यांमध्ये मला काही तर्क आढळतोय का ते मी बघेल. +3 + 6 यात मला +3 चा डिफरन्स दिसतोय. त्यानंतर इथे -2 चा डिफरन्स झाला आहे, म्हणजे उलट दिशेला गेलेली आहे संख्या. आणि इथे पुन्हा +4 आणि +12 मध्ये मला +8 चा डिफरन्स दिसतोय. मग या 3 मध्ये मला काहीच संबंध आढळत नाहीये, संबंध आढळला नाही. आता मात्र मी पुढचं लॉजिक लावायला जर गेलो तर मल्टिप्लिकेशनचं बघेल, तर तेही इथे व्हॅलिड होत नाहीये. मग मी काय करेल, आता स्क्वेअरचं बघेल तर ते स्क्वेअरचंही इथे व्हॅलिड होत नाहीये. मग मी आता काहीतरी वेगळा विचार करावा लागणार इथे. मग इथे काय करेल मी, ह्या ज्या 2 स्वतंत्र संख्या आहेत 1 आणि 3 यांचा काही इथे संबंध आढळून पुढची संख्या मला मिळेल का? तर इथे आपला डिफरन्स येत होता हा 3 चा. मग ही 3 संख्या जर आणायची असेल मला तर मला काय करावं लागेल, ऍडिशन 1 × 3 करावं लागेल ऍडिशन. मग 1 × 3 जर मी बघितलं तर ही जी संख्या आहे ही तर 30 संख्या आहे, जर मी डिजिट्स कंबाईन केले तर 1 1 आणि 3 म्हणजे 13. मग त्यानंतर पुढच्या संख्यांमधला डिफरन्स आपल्याला जी 2 नंबरची संख्या आहे मालिकेतील त्यांच्या संख्येच्या मल्टिप्लिकेशनच्या ऍडिशनने होतंय का ते बघायचं. मग काय करेल मी, डिफरन्स किती आहे 6, आणि 1 × 6 जर मी बघायला गेलो तर मला 6 मिळतात का? तर हो, 6 मिळतात, आणि यातील डिफरन्सही 6 आहे 16 आणि 22 मधला. त्यानंतर 22 आणि 26 यामध्ये 4 चा डिफरन्स आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2. 2 मल्टिप्लाइड बाय 2 जर मी केलं तर मला 4 जे मिळतो डिफरन्स
तीच संख्या इथं 22 म्हणून पण आहे. 22, 16, 13 पण झाले आपले. त्यानंतर 26. आता मी 26 कडे जाईल. तर 26 मधला जेव्हा मी बघेल 26 आणि 32 38 मध्ये काय डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स मी जेव्हा काढायला जाईल तर तो होतो जवळजवळ 14 कि 2 आणि 12 चा. मग 12 ला आपण कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, एक तर 3 × 4 आणि एक 6 × 2 आणि 12 × 1. मग 121 ही संख्या आहे का, तर नाही तर ही संख्या नाहीये. 34 आहे का, तर ही संख्या पण तिथे नाहीये. आणि 62 आहे का, तर ही पण नाहीये. मात्र आपण 2 × 6 ही लिहू शकतो आणि 43 ही इथे अजून 43 ही आपण लिहू शकतोय आणि 26 ही लिहू शकतोय. 26 ही संख्या इथे मात्र आहे, तर त्यामुळे आपला हा हे जे लॉजिक आहे ते सॅटिस्फाय करतंय, व्हेरीफाय होतंय. त्यामुळे आपण इथे आता जे डिफरन्स आला होता 12 चा, तो 12 चा डिफरन्स 2 × 6 ने लिहूयात, जी संख्या आपल्याला इथं मिळाली आहे. त्यानंतर 38 आणि 62 मधलाही डिफरन्स आपला व्हेरीफाय होतोय, जो की आहे 3 × 8 चा. आता पुढच्या संख्यांचा सरळ सरळ गुणाकार करून आपण डिफरन्स काढून बघूया. 6 × 12 62 आणि 36 मधला 6 × 2 चा डिफरन्स आहे का तो बघायचा आहे. असं 76 आणि 102 मध्ये एवढा डिफरन्स आहे का ते बघायचं आहे. इथे मला तो डिफरन्स मिळत नाहीये, त्याच्यामुळे काय करणार मी आता, ही संख्या माझी चुकीची आहे. कारण की इथे ना जो मी डिफरन्स हवा होता मला, जर मी इथे 74 घेतला समजा आणि यातील डिफरन्स कॅल्क्युलेट केला आणि 102 मधून जर मी 28 मायनस केलं तर मला 74 मिळतात. म्हणून 74 इथे या पदावर असायला हवं होतं 76 च्या जागी. त्यामुळे 76 हे चुकीचं पद आहे, कारण की बाकीच्या सगळ्या ज्या सिरीज मधले हे जे अंक आहेत हे सॅटिस्फाय करतायत हे लॉजिक, की जी संख्या तिथे आहे ती संख्या जे डिजिट्स आहे त्या डिजिट्सचं मल्टिप्लिकेशन करून जर जी जी उत्तर येत आहे ते जर ऍड केलंय मी पुढच्या संख्येत, तर मला अपेक्षित पुढचा क्रम मिळतोय. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण आता 5 घेऊया. प्रश्न क्रमांक 5 घेऊयात, तुमचा वेळ सुरू होतोय आता. पाच 5, 6, 11, 17, 27, 45, 73, 118. पाच 6, 11, 17, 27, 45, 73, 118. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेला आहे. वेळ संपलेला आहे, आपण आता उत्तराकडे वळूया. आपण सर्वप्रथम ॲडिशनचं लॉजिक लावूयात. 5 आणि 6 मध्ये डिफरन्स आहे +1 चा. त्यानंतर यात आहे +5 चा, यात आहे +6 चा, त्यानंतर इथे आहे +11 चा, इथे पुन्हा आहे +17 चा, 47, 17. इथे डिफरन्स जो होता 10 चा. त्यानंतर 27 आणि 45 मध्ये जो डिफरन्स आहे तो आहे 17 चा. माफ करा, अच्छा
अठरा साडे पाच आहे. त्यानंतर इथे आहे पुन्हा 45 आणि 73 मध्ये 28 चा, आणि 73 आणि 118 मध्ये आहे 45 चा. मग आता मी बघेल यात काही मला साम्य काही संबंध आढळतो आहे का. जर मी बघायला गेलो +5 आणि +6 यात +4 चा बेरीज आहे, यात पुन्हा +5 आहे, यात इथे +4, त्यानंतर इथे +8, या वरील 4 याच्यामध्ये मला काही संबंध आढळतोय का मी ते बघेल आता. पहिले 4, मग नंतर 5, मग पुन्हा 4 आणि मग 8, म्हणजे यात मला हे लॉजिक आढळत नाहीये. मग हे मी पुन्हा विसरेल आणि आता दुसऱ्या लॉजिकसाठी प्रयत्न करेल. मग जेव्हा मी बघेल तेव्हा आता जर मी पहिली संख्या हे केली रफ केली आणि मागील संख्यांचा आढावा घेतला, तर +5 आणि 6 + 5 हे 11 होत आहेत, तर हा +5 कुठून आलाय, तर इथून आलेला आहे. म्हणजे पहिलं पद जे होतं ते 5 होतं, त्यानंतर दुसरं पद जे 6 आहे ते पुन्हा ऍड होतंय पुढच्या ज्या आपल्या संख्या भेटत आहेत, म्हणजे थर्ड टर्म आणि फोर्थ टर्मचं जो डिफरन्स आहे तो मला सेकंड टर्म मधून मिळतोय. त्यामुळे मग ही मालिका अशी चालू आहे. मग जेव्हा मी आता समजा इथे व्हॅलिड होत नाहीये, मग मी पुढच्या शेवटच्या 2-3 संख्यांचं करून बघेल. मग इथे जे 73 आणि 118 आहे यात जो डिफरन्स येतो तो +45 इथे आहे, त्यानंतर मग इथे काय असायला हवं होतं 17 27 च्या जागी, तर ते मला थोडस 27 मला असं चुकीचं वाटतंय. त्यामुळे मी आता पुन्हा जर समजा मी इथे ऍड केलं मागचं पद 11 जर ऍड केलं इथे, तर 11 ऍड केल्यावर मला इथे 28 मिळायला हवं, आणि जर 28 मी 45 मध्ये ऍड केला तर मला 73 मिळतोय. तर त्याच्यामुळे मला या 27 वर डाऊट आहे आणि मी हे मग चुकीचं पद म्हणून उत्तर चिन्हामध्ये अंकित करेल, आणि तेच उत्तर असायला हवं. 27 हे उत्तर आहे म्हणून आपण ते चिन्ह हे करूया. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न एक छोटासा घेऊया, एक दोन प्रश्न घेऊयात. 11वा प्रश्न करूयात आपण, ला वेळ सुरू होतोय आता. DILPTX DILPTX तर आपण यातही लिहिलंय की डी हा चौथ्या स्थानी आहे, आय जो आहे तो 9व्या स्थानी आहे. तुम्ही वहीमध्ये तुम्ही जे लिहिलंय ते त्यानुसार तुम्ही पण लिहिले अल्फाबेट्स त्यानुसार आपण करूयात, बाकीच्यांना नाही दिसणार नाही तर स्क्रीन. DILPTX याचा प्रश्न आहे. तुमचा वेळ संपत आलेला आहे. ओके, वेळ संपला आहे तर म्हणून घेऊ आता बघूयात यात काही आपल्याला लॉजिक आढळते का. डी आणि आय मध्ये जर आपण ऍडिशन म्हणजे यातला डिफरन्स बघितला, इथे बघूया आपण डी आणि आय मध्ये मला किती संख्या दिसत आहेत. हा इथे डी आहे आणि इथे आय म्हणजे 1 2 3 4, आणि ही आय म्हणजे ही 5वी आहे. ओके आता समजूया याच्यामध्ये किती संख्या होत्या, असं +4 लिहूयात समजा. आणि आय आणि एल मध्ये किती आहेत बघूयात, 1 आणि 2 च, ठीक आहे, म्हणजे +2. त्यानंतर एल आणि पी मध्ये किती आहेत ते बघूयात, एल आणि पी 1 2 3, ओके +3 आहेत, इथे +3 आहेत. त्यानंतर पी आणि टी मध्ये बघूयात, पी आणि टी यात 1 2 3,
म्हणजे इथे पुन्हा प्लस थ्री येता आहेत टी आणि टी मध्ये. टी आणि एक्स मध्ये बघूयात, 1 2 3 म्हणजे पुन्हा यात थ्री आलेले आहेत. मग इथेच कुठेतरी गडबड होते पहिल्या तीन संख्यांमध्ये, म्हणजे यात कुठली तरी एक संख्या अशी आहे की जी चुकीची आहे, जेणेकरून आपला हा प्लस थ्री, हा प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्री हा जो सिक्वेन्स आहे हा चुकतोय. मग इथे जर समजा मी डी डी बरोबर ठेवला कॉन्स्टंट, आयच्या जागी काहीतरी बदल करावा लागेल, आणि एल एल जर तसाच ठेवला समजा, मग मी बघूया आता इथून जर एक मायनस केला, आय मायनस वन जर केलं, तर आय मायनस वन जी संख्या असेल ना ही जर मी इथे पुट केली दुसऱ्या पदी, तर मला अपेक्षित जो क्रम आहे तो भेटतोय का? बघू आता एच जर मी मांडला समजा इथे डी एच एल, डी आणि एच मध्ये आहे पुन्हा प्लस थ्रीचं डिस्टन्स, आणि एच आणि एल मध्ये पुन्हा प्लस थ्रीचं डिस्टन्स, त्याच्यामुळे हा जो क्रम आहे तो योग्य होतोय जर मी आय हे चुकीचं पद मानलं तर. आणि हे उत्तर दोन आपण इथे मार्क करूयात. त्यानंतर एक छोटासा प्रश्न घेऊया, तो प्रश्न क्रमांक 13 घेऊयात. प्रश्न क्रमांक 13 EGJMSY. बऱ्याच EGJMSY तीन उत्पर्याय क्रमांक येतोय, बऱ्याच विद्यार्थ्यांचं तीन उत्तर येत आहे. EGJMSY आपण जर बघितलं, ई हा जो आहे तो पाचव्या स्थानी आहे, जी जो आहे तो सातव्या स्थानी आहे, जे जो आहे तो दहाव्या स्थानी आहे. आपण जो पाठ केला होता ई जो टी 5 10 15 20 25, यम जो आहे तो 13 स्थानी असतो, त्यानंतर एस जो आहे तो 19 स्थानी आहे, आणि वाय जो आहे तो 25 स्थानी आहे. इथून आपण पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घेऊ, एम जो आहे तो 13 स्थानी आहे. ओके, मग आता जर आपण करायला गेलो तर 5 जर मी प्लस 2 केले तर प्लस 7 होतात, 7 जर मी प्लस 3 केले ते प्लस 10 होत आहेत, इथे प्लस 3 केले तर 13 होत आहेत, इथे प्लस मला 6 करावं लागत आहेत जेणेकरून मला 19 मिळत आहेत, आणि इथे मला पुन्हा प्लस 6 करावे लागत आहेत. मग इथे जर मी समजा सिक्वेन्शियल बघितलं, इथे 2 3, इथे जर 4 5 असता आणि इथे 6, म्हणजे ही सिक्वेन्स कम्प्लीट झाली असती, मग इथे 4 5 आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे हे यम जे पद आहे हे मला वाटतंय की हे चुकीचं आहे, आणि जर मी यमच्या ठिकाणी समजा आता इथे प्लस 4, 10 प्लस 4, 10 प्लस 4 च्या ठिकाणी कुठलं पद येत आहे मला सांगा बरं का, कोणतं आहे 14 स्थानी, तर ते आहे बघून घेऊया आपण. जर समजा मी इथं 14 आणि एन आहे, एन जर पुट केला मी यमच्या जागी एन केला, तर ही सिक्वेन्स आपली करेक्ट होते, त्यामुळे यम हे जे आहे हे चुकीचं पद आहे, म्हणून मी यम पर्याय क्रमांक 3 हा मार्क करेल. त्यानंतर आता एक दोन गोष्टी अजून सांगायच्या होत्या. आपल्या परीक्षेत दोन पेपर असतील, त्या दोन मधला पहिला पेपर जो असतो तो फर्स्ट लँग्वेज मॅथमॅटिक्सचा, फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि मॅथमॅटिक्सचा असतो. इंग्लिश ही 50 मार्काला आणि मॅथमॅटिक्स ही 100 मार्काला असतं. एक तास 3 मिनिटं तुम्हाला 30 मिनिटं तुम्हाला वेळ असेल, यात तुम्ही सर्वप्रथम, मी आकृतींच्या पाठामध्ये तेव्हा सांगितलं होतं की सर्वप्रथम टफ क्वेश्चन, मीडियम क्वेश्चन आणि इझी क्वेश्चन यांचं, इझी क्वेश्चन सर्वात पहिले आपल्याला सोडवायचे, हे क्वेश्चन जर सोडवलेत याला वेळ द्यायचा आणि ते सोडवून घ्यायचेत, मग सर्व पहिल्यात इझी, दुसऱ्यात मीडियम आणि तिसऱ्यात टफ सोडवायचे,
असंच ह्या दुसऱ्या पेपरलाही आपल्याला करायचं आहे, पेपर नंबर टू ला. या 1.5 तासांचं चांगलं मॅनेजमेंट करायला हवं तुम्ही, आणि अशा प्रकारे आपण चांगल्यात चांगला पेपर सोडवायचा आहे. आणि कुठून कुठून आपण तयारी करायची ते हे PYQ जे आहेत ते सर्व प्रथम सोडवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असतो ते कळेल. त्यानंतर प्रॅक्टिस सेट सोडवायचे, मग मॉक टेस्ट असतात गुगलला भेटतील, किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वेबसाईटलाही तुम्हाला प्रॅक्टिस सेट आणि मॉक टेस्ट भेटतील, याचा तुम्ही सराव करायचा आहे. आता आपण आजचा क्लास थांबूयात. राहुल सर. हो सर, हो सर. खूप खूप धन्यवाद सर. बघा, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत क्रम या घटकातील चुकीचे पद ओळखणे छोटासा टॉपिक होता. मला वाटतं सरांनी खूप असं डीप स्पष्टीकरण दिलेले आहे. सुरुवातीला सोप्या आकृत्याकडून तुम्हाला अवघडाकडून घेऊन गेलेले आहेत. घटक सोपा आहे, पण यासाठी तुम्हाला आकृत्या भरपूर सराव पेपर सोडावं लागतील. सरांनी ज्या ट्रिक सांगितल्या याचा तुम्हाला वारंवार सराव केला तर तुम्ही कालचा क्रम या गटातील चिन्ह आणि आजचा क्रम यातले सब टॉपिक चुकीचे पद ओळखणे सहज मार्क मिळवून देणारे असे घटक आहेत. फक्त तुम्हाला त्यावर आधारित जास्त प्रश्नांचा सोडवणे आणि सराव करावा लागेल. तर आजच्या या बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केले असे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी तालुका राहतातील विवेक मोरे सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगर पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद देतो. आणि आजचा क्लास संपला असे डिक्लेअर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण नवीन विषयाने बरोबर 7 वाजता भेटणार आहोत. विद्यार्थ्यांनी याची बुद्धिमत्ता चाचणी याची रोज रिव्हिजन करून जे फॉर्मेल स्ट्रक्चर आहे ते पाठ करावे. तर आपण भेटूया पुन्हा एकदा उद्या सकाळी, उद्या संध्याकाळी 7 ते 8 वेळेत. तर आज आजचं सेशन थांबूया. धन्यवाद सर. धन्यवाद.